गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजार पेठेची इथं भरपूर काही नव 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 या फ्रेंड्स, शाळेची परीक्षा संपली की आपल्या पाल्याला कोणत्या कोर्सला व कुठं ऍडमिशन घ्यायचं याची चौकशी केली जाते आणि मग आपल्या पाल्याची आवड निवड बघून कोर्स लावले जातात. माझ्या घरी सुद्धा माझ्या बहिणीची परीक्षा संपल्यावर अशाच काही कोर्सचा विचार चालू झाला. मग माझ्या बहिणीला शिवणकामात इंटरेस्ट आहे हे बघून शिवण क्लासच्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं ठरलं. बऱ्याच ठिकाणी कोर्सची चौकशी केल्यानंतर मी सांगली जिल्ह्यातील तालुका खानापूर येथील मुक्काम पोस्ट धानवड मध्ये असलेल्या जाईजुए चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये सुरू असलेल्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ट्रेनिंग सेंटर मध्ये गेले. तिथे गेल्यानंतर धोंडीराम तुकाराम जाधव यांच्याशी शिलाई मशीन ऑपरेटर कोर्स बद्दल चौकशी केली. नमस्कार सर. नमस्कार सर. सर्वप्रथम मला दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेबद्दल माहिती हवी. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ही भारत सरकारच्या ग्रामीण मंत्रालय व महाराष्ट्र राज्याच्या जीवन उन्नती अभियान यांच्या सहकार्याने चालवली जात आहे. ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील युवा युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या योजने अंतर्गत 3 महिन्याचे अल्प कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जाईजुई चॅरिटेबल ट्रस्ट ही कंपनी गार्मेंट क्षेत्रातील व ट्रेनिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून या कंपनीचा उद्देश युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन सक्षम बनविणे हे ध्येय घेऊन शासनासोबत ही कंपनी संलग्न झालेली आहे. अरे वा सर, या ट्रस्टची स्थापना कधी झाली? ह्या ट्रस्टची स्थापना 2005 साली झालेली आहे, परंतु कार्यवाही 2010 पासून पुढे सुरू केलेली आहे. अच्छा, मग यामध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत? ह्या योजनेमध्ये 1500 वर कोर्स आहेत, पण ग्रामीण भागातील गरज आणि कमी वेळेत चांगला कोर्स शिकून लवकरात नोकरी किंवा स्वतःचा उद्योगधंदा सुरू करता येईल म्हणून शिलाई मशीन ऑपरेटर कोर्स आपण येथे शिकवतो. वाव सर, प्रशिक्षणासाठीचा कालावधी किती असेल? 3 महिन्याचा कालावधी ह्या कोर्स करता असणार आहे. सर, प्रशिक्षणासाठी पात्रता काय असणार आहे? 18 ते 35 वयोगटातील सर्व ग्रामीण युवक युवती, त्याचप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील यादीतील नोंद असलेल्या कुटुंबातील पाल्य, महिला बचत गट व स्वयंसहायता नोंदणीकृत गटातील महिलेच्या कुटुंबातील सदस्य, मनरेगा योजनेतील जॉब कार्ड धारक व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य, अंत्योदय योजनेतील लाभार्थी कुटुंबातील सदस्य ह्या प्रशिक्षणासाठी पात्र ठरतील. सर, प्रशिक्षणा दरम्यान कोणकोणत्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार आहेत? आम्ही जपान मधून ब्रदर कंपनीच्या 105 कॉम्प्युटर EBT शिलाई मशीन ह्या कोर्स साठी आम्ही आणलेले आहेत. त्याचप्रमाणे 40 कॉम्प्युटरचा लॅब आहे. इंग्रजी स्पोकन व सॉफ्ट स्किलचेही प्रशिक्षण आम्ही देतो. त्याचबरोबर कोर्स शिकताना त्या संदर्भात आणखी नवीन माहिती इंटरनेट थ्रू देण्यासाठी वायफायची देखील सोय केलेली आहे. सर, आपल्या संस्थेची अजून काही ठळक वैशिष्ट्ये आहेत का? 5वी पास झालेल्यांना सुद्धा ह्या कोर्स करता ऍडमिशन मिळणार आहे. 3 महिन्याचे निवासी प्रशिक्षण आणि मोफत भोजनाची सोय आहे. त्याचप्रमाणे 2 ड्रेस, मोबाईल टॅब, अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके मोफत मिळणार आहे. प्रशिक्षण दरम्यान प्रत्यक्ष कामाचा रोजगार दिला जाईल, तसेच मोफत संगणक प्रशिक्षण दिले जाईल. महिलांसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था केली आहे. केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्याला नोकरीची संधी 100% आहे. वेल क्वालिफाइड प्रशिक्षक ह्या करता नेमण्यात आलेले आहेत. सर, प्रवेश घेण्याकरता कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत? ह्या प्रवेशाकरता दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळा सोडलेल्याचा दाखला, 6 पासपोर्ट साईजचे फोटो, मार्कशीट आणि जातीचा दाखला इत्यादी सारखे कागदपत्र आवश्यक आहेत. अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. त्याकरता आमचा संपर्क क्रमांक घ्या. हा सांगा सर. 90 490 06 699. 90 490 06 699. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला शिलाई मशीन ऑपरेटर कोर्स शिकायचा असेल तर सांगली जिल्ह्यातील तालुका खानापूर मधील मुक्काम पोस्ट धानवड येथे असलेल्या जाईजुए चॅरिटेबल ट्रस्टला नक्की भेट द्या आणि बाजारपेठेतील अशीच फायदेशीर माहिती ऐकण्यासाठी उद्या पुन्हा भेटूयात आपल्या आवडत्या सातारा